माई सरोज पाटिल, कुलगुरु डॉक्टर माणिकराव साळुंखे, दुसरे कुलगुरु भोईटे सर, प्राचार्य टी एस पाटिल, प्राचार्य कदम सर, विश्वनाथ सायनाकर सर, एम बी शेख सर, एन डी सरांच्या स्नुषा सोनबाई काही उपस्थित आहेत आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, माझा परिचय करून देणारे माझे मित्र प्रसाद कुलकर्णी, माझ्या बरोबर मुद्दाम पुण्याहून आलेले माझे मित्र उत्पल आणि समिता गोरे आणि उपस्थित बंधू भगिनी. काही ठिकाणी असं म्हणण्याची पद्धत असते की अमके अमके वक्ते मिळाले. हा मॉनिटर थोडा कमी करता येईल का? थोडा हा कमी करा थोडस. अमुक वक्ते मिळाले हा आमचा सन्मान असं म्हणायची पद्धत असते, पण इथं उलट आहे. मला बोलवलं हाच माझा सन्मान. एन डी सर अत्यंत ऋषितुल्य अशा एन डी सरांचा आज दुसरा स्मृतिदिन आहे आणि त्यानिमित्त आपण इथे बोलत आहोत. एकदम कमी केला, थोडा मध्यम ठेवा. एन डी सरांबद्दल काय आणि किती बोलावं आणि आपण त्याला खरोखर पात्र नसताना किती बोलावं असा एक प्रश्न नेहमी मला एन डी सरांच्या बाबतीत पडतो, पानसरे सरांच्या बाबतीत पडतो. त्यातून ही भूमी अशी आहे की इथल्या रक्ताच्या थेंबा थेंबात संघर्ष आहे. किती नावं नागनाथ अण्णांपासून कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, किती नावं लाडबापू, सगळं भारवलेली अशी भूमी आहे. आणि माईंना मी सांगत होतो की सगळ्यात जास्त जर महाराष्ट्रात मी कुठे बोललो व्याख्यानानिमित्त असं तर ते कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये बोललो. जिल्हा झाला, तालुके झाले, मोठी गावंसुद्धा झाली गारगोटीसारखी. आता कोल्हापूरमध्ये काही शिल्लक नाही पाहिजे याचं. पण माझ्यावर सिन्नरला हल्ला झाला त्यानंतर माईंचा मला फोन आला आणि त्या म्हणाल्या की सांगा मी काय करू. आता हे अद्भुत आहे. त्यांचं वय आता 86 पुढे आहे. माईंपासून आता काय याच्याशिवाय निर्भय दुसरं कोण असू शकतं जे 86 म्हणतं की सांगा मी काय. आणि म्हणून मगाशी उल्लेख झाला की मी एका फोनमध्येच येतो असं सांगितलं. तर त्याचा दुसरा भाग असा आहे की आपण नाही म्हणूच शकत नाही अशा महाराष्ट्रात अनेक जागा आहेत, त्यातली ही एक जागा महत्त्वाची जागा आहे. एन डी सरांचा माझा परिचय बराच उशिरा झाला. एस सी झेडच्या आधीही काही आंदोलनांमध्ये त्यांचा माझा परिचय झाला होता. कष्टकरी कामकरी असे शब्द आपण वापरतो नेहमी, पण या दोन्हींसाठी अत्यंत लक्ष या दोघांवरच ठेवून जर आयुष्यभर कोणी लढलं असेल तर ते एन डी सर होते. एन डी सरांचा आणि माझं नातं काय असा बऱ्याच वेळा मला प्रश्न पडतो. माईंनीमध्ये एक सकाळमध्ये एक लेख लिहिला होता, एन डी सरांच्या बरोबर राहणं कसं अवघड आहे याचा, याबद्दलचा. ते असणारच आहे. त्याच वेळेला माझ्या बायकोनी पण लिहिला होता, त्यांनी कार्यकर्त्यांच्या बायका असा एक लिखाणाचा विषय ठेवला होता. आणि माईंचा लेख वाचल्यानंतर माझ्या बायकोनी कधी तक्रार केली नाही मी बाहेर असण्याची. तिच्या लक्षात आलं की काय. माईंचा अतिशय सुंदर लेख येतो मला अजूनही आठवतो, मी फोनही केला होता त्यानंतर. संघर्ष ही अवघड गोष्ट आहे, जी एन डी सरांनी केली, पानसरे अण्णांनी केली, दाभोळकर साहेबांनी केली, ही अवघड गोष्ट आहे. त्याचं कारण असं की जे रचनात्मक काम करतात त्यांच्या नशिबी निदान पुरस्कार तरी असतात, संघर्षवाल्यांच्या समोर नेहमी तिरस्कार असतो. आणि सिन्नरला जे घडलं ते त्याच तिरस्कारातून घडलं. आणि मला खात्री आहे की संघर्षातले कार्यकर्ते हे अधिक मजबूत होत जातात तिरस्कारातून. त्याचं कारण की पुन्हा एक गाणं, जगाला प्रेम अर्पावे, आणि तो स्वभाव. आता इथे चार गाणी झाली पण मला आता उठवू सारे राम जास्त आव स्वभाव असेल. तर संघर्षातला कार्यकर्ता हे होणं सोपं नाही. संघर्ष करताना सत्ता सोडावी लागते, सत्तेच्या विरुद्ध बोलावं लागतं. एन डी सरांकडे, पानसरे अण्णांकडे मी पाहतो तेव्हा मला एका ग्रीक तत्त्वज्ञाच्या गोष्टीची आठवण येते. एक ग्रीसमधला एक तत्त्वज्ञ होता आणि तो राजाविरुद्ध बोलण्यासाठी प्रसिद्ध होता. राजा तू चुकतोस हे सांगणारे खूप कमी लोक असतात आपल्याला माहिती, त्यातला तो होता.
आणि मग झालं तेच जे आजही होतं की राजाने त्याच्यावर त्यावेळेस शिडी लावली. हा तत्वज्ञ जगत होता. कुठली तरी पानं खाऊन हा जगत असताना मित्र त्याचा आला आणि म्हणाला की अरे थोडं राजाशी थोडं जुळून घेशील तर पानं खाऊन जगण्याची वेळ येणार नाही. तेव्हा त्या तत्वज्ञाने त्याला उत्तर दिलं की अरे तू जर पानांशी जुळून घेशील तर तुला राजाचं कामच पडणार नाही. तर पानांशी जुळून घेतलेले जे कोणी कार्य करते ते त्यात एनडी सर होते. महाराष्ट्रामध्ये दोन माणसं आहेत की जी कधीही मुख्यमंत्री होऊ शकली असती. कधी त्यांनी फक्त साईड बदलली असती की ते मुख्यमंत्री झाले असते. एक दत्ता देशमुख, कॉम्रेड दत्ता देशमुख संगमनेरचे, आणि दुसरे एनडी सर. सत्तेच्या परिवारात राहून सत्तेच्या बाहेर राहण्याचं एक ती फार अवघड गोष्ट आहे. सत्ता सगळ्यांनाच मोहते पण एनडी सरांना सत्ता कधीही मोहवू शकली नाही हे त्यांचं मोठेपण आहे. मला एनडी सरांसाठी ज्ञानेश्वरीतली एक ओवी आठवते. वृक्ष का वेली लोटती फळे आली, तैसी सांडे निपजली कर्मसिद्धी. वृक्ष फळाला वाढवतो पण ते पिकल्यानंतर त्याचा मोह सोडून देतो आणि ते फळ दुसऱ्याला खायला देतो. एनडी सरांनी एवढी आंदोलनं केवढी, किती आंदोलनं, संयुक्त महाराष्ट्राच्या त्या आंदोलनापासून निपाणीच्या तिथपासून ते अगदी जाई जाईपर्यंत त्यांचे लढे. शेवटचा मी त्यांच्यावर जो स्टेजवर एका होतो तो मला आठवतं की कोल्हापूरच्या टोलचा लढा होता. टोलपर्यंत मी आलो होतो, एक पुस्तक प्रकाशन होतं पानसऱ्यांना. तर हे जे आहे की संयुक्त महाराष्ट्रापासून आपल्या शहराच्या टोलच्या लढ्यापर्यंत किती असंख्य लढाया त्यांनी केल्या पण त्या कोणत्याही लढाईचं श्रेय एनडी सरांनी घेतलं नाही. ती लढाई संपली की त्यांच्यासाठी तो विषय संपलेला असायचा. ते त्याच्याबद्दल पुन्हा कधी फार बोलायचंही नाहीत आणि काहीच नाही. तर मला असं वाटतं की आज मला निर्भय बनो बोलायला सांगितलं आहे आणि मी बोलणारही आहे पण एनडी सरांना सोडून निर्भय बनो बोलता येत नाही कारण ते आद्य निर्भय आहेत. निर्भयता माझ्यासारखे असंख्य लोक, सहवास कमी जास्त झाला असेल पण माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते निर्भयता एनडी सरांकडून शिकलेले आहेत आणि म्हणून निर्भय बनो आणि एनडी सर हे दोन वेगळे विषय आहेत असं मी मानत नाही. कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता सार्वजनिक आयुष्यात वावरायचं, कोणताही अधिकार नसताना शेतकरी कामगारी कष्टकरी यांच्या बाजूने उभं राहायचं, आज तर ते अजूनच अवघड गोष्ट झालेली आहे. शेतकऱ्यांचे लढे खूपच अवघड झाले आणि ते निर्भयतेने करायचं. प्रसंगी कोणाचाही मुलाहिजा बाळगायचा नाही, सत्तेला घाबरायचं नाही आणि निडरपणे करायचं हे म्हणजे एनडी सर. एनडी सरांसारखे लोक त्यांच्या आंतरिक, मी जसं ज्ञानेश्वरीची ओवी सांगितली तसं तुकाराम महाराजांची पण एक ओवी असते ते म्हणजे बुडते हे जननंद रेखीवे डोळा. खरं म्हणजे ते एम ए झाले होते त्यावेळेसच्या पुणे विद्यापीठातून. एम ए फार मोठी गोष्ट होती इकॉनॉमिक्स, त्यांना कुठेही सहज परदेशात पण जाता नसतं. पण बुडते हे जननंद रेखीवे डोळा आणि ती पिढीच तशी होती. स्वातंत्र्य आंदोलनातून आलेली सगळी नेते मंडळी अतिशय उच्च शिक्षित आणि ज्यांना स्वतःचं उत्तम करिअर असलेली मंडळी होती. गांधीजी बॅरिस्टर होते, पटेल बॅरिस्टर होते, नेहरू बॅरिस्टर होते, बाबासाहेबांच्या तर पदव्याच मोजता येत नाही. सुभाषबाबू आय सी एस होते आणि या सगळ्यांच्या पदव्या खऱ्या होत्या पण ती मंडळी ते सोडून आली. ते बुडते हे जनन देखवे डोळा ही तुकाराम महाराजांची प्रेरणा त्यामागे होती, तीही एनडी सरांची होती. एनडी सर, पानसरे सर, कोल्हापूर खूप भाग्यवान शहर आहे की दोन मोठी माणसं इथे अजूनही, दाभोळकर सर पण तसे सातारचे, अनेक मोठी माणसं. पण असं शक्तीपीठ वगैरे आजकाल आपण धार्मिक याच्यात म्हणत असतो की देवीची शक्तीपीठ, आमची शक्तीपीठ, तसं हे संघर्ष करणाऱ्यांचं शक्तीपीठ होते ते म्हणजे एनडी सर. आणि प्रत्येकाला त्यांचा आसरा होता. एसईझेडच्या आंदोलनाचा फार उल्लेख झाला. मला एसईझेडमध्ये सांगितलं पाहिजे की एसईझेड आणि भूमी अधिग्रहण हे मागे पुढेच झालं. सगळं भूमी अधिग्रहणचं काय तर 13 साली झालं आणि एसईझेडचं आंदोलन 11 साली उघडलं. दुसरी टर्म होती ती मनमोहन सिंगांची आणि त्यावेळेला सरकार ऐकायचं लोकांचं हे पण होतं. आणि मला सांगायचं मुद्दाम, इथे बरेच शेतकरी मित्र पण आपले असतील त्यांच्यासाठी सांगायचं की महाराष्ट्राने ह्या देशाला काय भरभरून दिलंय बघा. भूमी अधिग्रहणचा जो कायदा झाला आणि त्यात ही जी तरतूद आली ती एसईझेडच्या अनुभवावरून आली होती की जर एखाद्या उद्देशासाठी 5 वर्षासाठी जर तुम्ही जमीन संपादित केली आणि त्या जमिनीवर 5 वर्ष मूळ उद्देशाला जे काही करणं आवश्यक होतं ते केलं नाही तर ती जमीन परत शेतकऱ्याच्या नावावर जाईल
हे महाराष्ट्रानेच दिलं आहे, आणि हे एन डी सरांसारखे मेधातईंसारखे अनेक आपले महाराष्ट्रातले लोक त्यांचं ते